सोशल मीडियावर सध्या पॉलिटिकल वॉर सुरू झालाय. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडिया साईट्सवर जोरदार फिल्डिंग लावली आहे. बघूयात हा विशेष रिपोर्ट. फेसबुक ट्विटर सारख्या सोशल मीडिया साईट्स म्हणजे तरुणाईचा जीव की प्राण. संख्येनं सर्वाधिक असलेले तरुण मतदार सोशल मीडियाचा वापर करत असल्यानं राजकीय पक्षांनाही त्याची दखल घेणं भाग पडलंय. निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभा, रॅली, रोड शो याबरोबरच सोशल मीडियावर देखील राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केलंय. राजकीय पक्षांच्या कार्यालयात सध्या तरुणांची एक स्वतंत्र टीमच तयार करण्यात आली आहे. भाजपच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर पक्षाच्या कामांचे, कार्यक्रमांचे फोटोज अपलोड करणं, पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत माहिती देणं, युजर्सच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवणं, त्यातून युवकांचा कल पाहणं, इतकंच नाही तर पक्षाच्या विरोधातल्या टीकेलाही FB आणि ट्विटरवरच उत्तर दिलं जातं. हे 24/7 काम चालतं. म्हणजे इथे आमचा मीडिया सेल किंवा सोशल मीडिया सेल सकाळी 7 सुरू होतो, रात्री 11-12 चालू असतो. आणि त्यानंतर सुद्धा आमचे उत्साही कार्यकर्ते जे आहेत ते रात्री अपरात्री, म्हणजे ते जागेच असतात. रात्री अपरात्री काही झालं तर लगेच फोन करतात. एक आम्ही इथून व्हॉट्सअपवरती क्लिप सोडली तर ती महाराष्ट्रात आमच्या जवळपास लाखोच्या व्हॉट्सअपवरती ती क्लिप फिरते. केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेसनंही सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू केलाय. काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात तरुणांची फौज फेसबुक आणि ट्विटरवर काँग्रेसचा सातत्यानं प्रचार करत असते. या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आम्ही सोशल मीडियामध्ये फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप याच्यावर आम्ही ध्यान देत आहेत. एक एक प्रभारी आहे, त्यांना आम्ही पाठवतो, ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये ते सर्क्युलेट करतात. केंद्रात सत्ता यावी यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची सोशल मीडियावर सध्या काटी की टक्कर सुरू आहे. फेसबुकवर भाजपचं आणि नरेंद्र मोदींचं अशी दोन वेगवेगळे पेजेस आहेत. या कामासाठी 6,000 लोकांची फौजच भाजपसाठी काम करते तर काँग्रेससाठी राज्यात 5,000 जणांची टीम तयार करण्यात आली आहे. फेसबुकवर भाजपच्या पेजला तब्बल 3,01,75,561 जणांनी लाईक केलंय तर काँग्रेसला 2,25,03,457 युजर्सनी लाईक केलंय. फेसबुक प्रमाणेच ट्विटरवर भाजपला फॉलो करणारे तब्बल 4,08,000 फॉलोअर्स आहेत. मोदींना फॉलो करणारे 3.61 मिलियन युजर्स आहेत तर काँग्रेसला 1,53,000 युजर्स फॉलो करतायत. भाजप आणि काँग्रेस प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेनंही सोशल मीडियासाठी तयारी सुरू केली आहे. सेना भवनातून शिवसेनेचा सोशल मीडियावर प्रचार सुरू आहे. युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाला पर्याय नसून यामुळे नक्कीच फायदा होईल असं मत शिवसेनेच्या प्रवक्त्या श्वेता परुळेकर यांनी व्यक्त केलंय. हल्लीचा तरुण हा खूप सुजाण आहे आणि त्याच्याकडे सगळी माहिती येत असते, त्यामुळे तो सतत ह्याची कंपॅरिझन करतो की कोण काय म्हणतंय आणि कोण काय डिलिव्हर करू शकेल. पण दिवसभर फेसबुक आणि ट्विटरवर टिवटिवाट करणारी ही तरुणाई मतदानाच्या दिवशी बूथपर्यंत येईल यासाठीही राजकीय पक्षांना मेहनत घ्यावी लागणार आहे. अन्यथा नव्या सरकारच्या नावानं FB आणि ट्विटरवरच खडे फोडण्याची पाळी त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. तर सोशल मीडियावरच्या प्रचारात भाजपनं मात्र आघाडी घेतली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर तर भाजपचं जोरदार कॅम्पेन सुरू आहे. मात्र मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं एक आयडियाची कल्पना लढवली आहे. अब की बार मोदी सरकारचा ध्यास सध्या भाजपनं घेतलाय आणि त्यासाठी सगळ्यात जास्त भर देण्यात आलाय तो सोशल मीडियाच्या कॅम्पेनवर. भाजपनं मोदी फॉर PM फंड ही मोहीम सुरू केली आहे. भाजपच्या BJP.org या वेबसाईटवर मोदी फॉर PM फंड असा पर्याय निवडता येणार आहे आणि मेक अ डोनेशन या लिंकवर जाऊन 100 जास्त रुपयांचा फंड देता येणार आहे. महत्वाचं म्हणजे भाजपला अशा प्रकारे फंड देणाऱ्या काही लकी विनर्सना मोदींना भेटण्याची आणि त्यांच्याबरोबर डिनरची संधी मिळणार आहे. 100 to 250 रुपये डोनेट करणाऱ्या 10 लकी डोनर्सना मोदींच्या सहीचे कप मिळणार आहेत. 251 to 500 रुपये डोनेट करणाऱ्या 20 निवडक डोनर्सना मोदींच्या सहीचे टी शर्ट्स मिळणार आहेत. 501 to 1500 रुपये देणाऱ्या 30 डोनर्सना मोदींनी सही केलेलं मोदीत्व पुस्तक मिळणार आहे. तर 1501 to 5000 रुपये डोनेट करणाऱ्या 50 लकी विनर्सना मोदींच्या सहीचे फोटो मिळणार आहेत. 5,000 जास्त डोनेशन देणाऱ्या 50 लकी विजेत्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तूंवर मोदींची सही मिळणार आहे. भाजपा का जो और मोदी जी का जो 2014 का चुनाव है, ये एक पीपल्स कैंपेन है. पीपल्स कैंपेन का मतलब होता है इसमें वॉलंटियर जुड़े हुए हैं हमारे साथ, जो काम अपना समय दे रहे हैं, आइडियाज दे रहे हैं और काम कर रहे हैं कैंपेन में. उसी तरह से यही वॉलंटियर, यही कार्यकर्ता हमारे को फंड भी दे रहे हैं. अशा वेगवेगळ्या ऑफर्स देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी फीवर एनकॅश करण्याची भाजपनं चांगली शक्कल लढवली आहे.
पण डिनर विथ मोदीची ही आयडिया मोदींना विनर करणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. दिल्लीहून रश्मी पुराणिकसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. सोशल मीडिया आणि लोकसभा निवडणूक या संदर्भातला एक सर्व्हे नुकताच आयरिस नॉलेज फाउंडेशन या संस्थेनं केला, ज्यामध्ये सगळ्या 543 मतदारसंघात सोशल नेटवर्किंग असलेल्या मतदारांचं सर्वेक्षण करण्यात आलंय. बघूयात हा रिपोर्ट काय म्हणतो. 160 मतदारसंघात सोशल मीडियाचा सर्वाधिक इम्पॅक्ट, 60 मतदारसंघात सोशल मीडियाचा सर्वात कमी प्रभाव. मतदारांपैकी 543 जे मतदारसंघ आहेत त्यापैकी 160 मतदारसंघात सोशल मीडियावरच्या प्रचाराचा सर्वाधिक इम्पॅक्ट होऊ शकतो, तर 67 मतदारसंघांमध्ये मध्यम फरक पडेल, तर 60 मतदारसंघांमध्ये सर्वात कमी परिणाम जाणवेल. आणि आता बघूयात काही प्रमुख राजकीय नेत्यांचे ट्विटरवरचे फॉलोअर्स किती आहेत आणि त्यांच्या फेसबुक पेजला किती लाईक्स आहेत. शरद पवार ट्विटरवर फॉलोअर्स आहेत त्यांचे 25,000, तर सुषमा स्वराज यांचे फॉलोअर्स आहे 998,000. कपिल सिबल यांचे ट्विटरवर फॉलोअर्स आहेत 82,000 जास्त. बघूयात मिलिंद देवरा यांचे किती फॉलोअर्स आहेत ट्विटरवरती 1,26,000. आदित्य ठाकरेचे फॉलोअर्स आहेत ट्विटरवरती 48,000, त्यापेक्षा थोडे जास्त. पूनम महाजन यांचे ट्विटरवर फॉलोअर्स आहेत 43,000. प्रिया दत्त यांचे ट्विटरवर फॉलोअर्स आहेत 43,000. आणि राहुल गांधी यांचे फेसबुक पेज लाईक्स करतायत 1,29,520 मतदार. बघूया सोनिया गांधींचे किती आहेत, 32,826 लाईक करतायत. तर मनमोहन सिंग यांच्या फेसबुक पेज लाईक्स आहेत 51,793. एल के अडवाणी फेसबुक पेज लाईक्स 74,616. तर सुषमा स्वराज यांचे फेसबुकवरचे लाईक्स आहेत 1,00,000. आदित्य ठाकरे यांचे फेसबुक पेज लाईक्स आहेत 10,757. ते एकूणच या सगळ्याबद्दल आणि एकंदरीतच सोशल मीडियाबद्दल तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे हे जाणून ऑब्झर्वर्स रिसर्च फाउंडेशनचे संशोधक घेऊयात अनय जोगळेकर यांच्याकडून. या लोकसभा निवडणुकात सोशल मीडियाचा निवडणुकांच्या निकालावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे, कारण आत्ताच्या घडीला 20 कोटीहून अधिक भारतीय इंटरनेट आणि सोशल मीडिया वापरतात, म्हणजे जवळजवळ मतदारांच्या संख्येच्या 1/4 आकडा झाला. बरेचसे यातले लोक शहरी भागात किंवा निमशहरी भागात लोकेटेड असल्यामुळे 1/3 अधिक जागांवर सोशल मीडियाचा परिणाम होईल निवडणूक निकालांवर, असं वेगवेगळ्या सर्वेक्षणांनी सांगितलेलं आहे. ही गोष्ट कुठेतरी व्हायरल किंवा साथीची असल्यामुळे जेव्हा लोक एक माणूस मतदान करतो किंवा एक तरुण मतदान करतो, तो आपल्या मतदानाचा अनुभव हा सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्रांच्यात किंवा यांच्यात शेअर करत असल्यामुळे त्याचे मित्र किंवा त्याच्या आजूबाजूचे तरुण वर्गही मोठ्या प्रमाणावर मतदान करेल. आणि उमेदवारांसाठी किती महत्वाचं आहे सोशल मीडिया या माध्यमातून, खरंच नेटिझन्सपर्यंत हे सगळे उमेदवार पोहोचतायत का, या सगळ्याबद्दल उमेदवारांना काय वाटतं जाणून घेऊयात. मैं समझती हूँ इसके थ्रू लोगों तक पहुँचने में बहुत एक आसानी भी है और बहुत सारे लोग हमसे जुड़ भी सकते हैं, स्पेशली यंगस्टर्स. जो आज हर यंगस्टर के हाथ में एक फ़ोन होता है, एंड्रॉयड फ़ोन है, वो उस फ़ोन के द्वारा ही हमें व्हाट्सएप कर सकते हैं, ट्विटर से मैसेज भेज सकते हैं, फेसबुक पे पोस्ट कर सकते हैं, तो एक कनेक्ट आई थिंक बनता है और स्पेशली रीचिंग आउट टू द यूथ. आज व्हाट्सएप है, फेसबुक है, अपना बहुत सारी चीज़ें हैं जिससे हम ईजिली कनेक्ट होते हैं यंगस्टर्स से. डायरेक्टली आपसे कनेक्ट होना ये सबसे बेस्ट माध्यम है. मैं करती हूँ आपकी कोई भी प्रॉब्लम से, आप डायरेक्ट मुझसे मैसेज द्वारा आप मुझसे रिक्वेस्ट कर सकते हैं, मैं आपको मैसेज द्वारा आपको मैं उसका आंसर दे सकती हूँ, तो बहुत इजी गो हो जाता है ये इंटरनेट.
सोशल मीडियाचा भरपूर फायदा यंदाच्या निवडणुकीत होतो आहे. या निवडणुकीत जे युवा मतदार आहेत त्यांचं नोंदणी जास्त असल्याकारणामुळे आणि युवा मतदार हा सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवाराशी जोडला गेलेला आहे आणि भविष्यात त्याचं काय व्हिजन आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत पोहोचत असल्याकारणामुळे एक सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रचार ऑनलाईन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा स्वागत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचाराबाबत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सर्वेक्षणं केली गेली आणि अर्थातच याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर. सर, आपण बघतोय सोशल मीडियाच्या प्रचाराचा प्रभाव लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जाणवेल असा अनेक सर्वेक्षणांचा अहवाल सांगतो. तुम्ही काय सांगाल, अशी सर्वेक्षणं किती विश्वासार्ह आहेत? त्याची विश्वासार्हता आहे असं मला आशा करता वाटतं की 90 दशकानंतर आपल्याकडे कॉम्प्युटर आला, 93 WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब आलं, त्याच्यानंतर आपल्याकडे 90 एंडला साधारणतः मोबाईल आले आणि ते मोबाईल कानाकानाला लागायला अवघी 5 ते 7 वर्ष लागली आणि आज तर असा बहुधा कोणी व्यक्ती नसेल की ज्याच्याकडे मोबाईल नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात मोबाईलचं पेनिट्रेशन आपल्याला झालेलं आढळतं. या सगळ्यामधून प्रचाराचं एक साधन, प्रसाराचं एक माध्यम म्हणून साहजिकच ज्याला आपण छोटा पडदा म्हणू किंवा अति सूक्ष्म असा पडदा म्हणजे आपल्या मोबाईलचा पडदा हा निश्चितच वापरला गेला आणि त्याचा प्रभाव हा पडतो. याचं उत्तम उदाहरण व्हॉट्सॲप असेल, तुमचं ट्विटर असेल, याला मिळणारी पसंती, विशेषतः तरुणाईची पसंती, प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तरुण मतं आलेली आहेत आणि ह्या तरुण मतांच्या हातातच एक प्रकारे त्या मतदारसंघाचा निकाल आहे की काय अशी आत्ताची परिस्थिती आहे. तर सर, एकूणच आपण बघितलं की राष्ट्रीय नेत्यांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांना ट्विटर आणि फेसबुकवर लाईक केलं जात आहे, पण हेच फॉलोअर्स इतक्या संख्येनं मतदान करतील का हा मोठा प्रश्न आहे. नेत्याला सुद्धा ग्राउंड रियालिटीचा फीडबॅक एका क्षणार्धात जर मिळवायचा असेल तर त्यांनी एक एखादा ट्विट केला आणि त्या ट्विटवर जे आलेले रिस्पॉन्सेस आहेत त्याच्यातून त्याला नेमकं कळू शकतं की आपल्याला काय प्रकारच्या आपल्या रिस्पॉन्सला पॉझिटिव्ह निगेटिव्ह या सगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. याचा अर्थ ट्विटरवर एखाद्या माणसाला एवढ्या लोकांनी फॉलो केलं म्हणून लगेच त्या माणसाला निवडून देतील का, तर असं नाही आहे. म्हणजे एक वाक्य आहे की गल्लीत विचारत नाही कुत्र आणि फेसबुकला 5,000 मित्र, तसंच नेत्यांच्याही बाबतीत आहे. फेसबुकवर तुमचा प्रेझेन्स आहे आणि ग्राउंड रियालिटीमध्ये तुमचं काम नाही असं चालणार नाही. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की माहिती तंत्रज्ञान आणि त्यातून निर्माण झालेली सगळी कम्युनिकेशनची जी सगळी टेक्नॉलॉजी आहे ही 49% तुम्हाला मदत करू शकते, 51% ही तुम्हाला केडर म्हणजे पक्षाचं जे संघटन आहे, स्ट्रक्चर आहे ते आणि तुम्ही केलेलं काम, त्या कामाची खोली आणि उंची हीच अत्यंत महत्त्वाची असते. एक फेसबुकवर परवा एकाने कोणीतरी लिहिलं होतं की माझी आजी गेली आणि काही सेकंदात त्याच्यामध्ये 150-200 मुलांनी लाईक केलं. आता आजी गेली याच्यामध्ये लाईक करण्यासारखं काय होतं? परंतु याचा अर्थ काय, त्याची आजी गेली लोकांना आवडलेलं होतं का? नाही. तर त्याची आम्ही दखल घेतली, त्याची आम्ही नोंद घेतली, अशा प्रकारची ती एक भावना होती असं आपण म्हटलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या माणसाला ट्विटरवर प्रचंड मोठ्या प्रमाणात फॉलोईंग आहे म्हणून त्याला काही फार लगेच प्रचंड मोठ्या प्रमाणात मतं मिळतील असं नाही, त्याची मतं पोहोचत आहेत. खरं हे त्याचं निदर्शक खरं मतं पोहोचतात हे जास्त महत्वाचं. राजकीय नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यावरती त्यांच्यासाठी सोशल मीडिया ही काळाची गरज आहे असं आपल्याला वाटतं का? 100% बदलत्या काळाची गरज आहे. आणि का तरुणाई तरुण नेतेच फक्त का म्हणतात, अडवाणी ब्लॉग लिहितात, शरद पवार ब्लॉग लिहितात, सुषमा स्वराज ट्विट करतात, ओमार अब्दुल्लांनी 50 ओलांडलेली आहे ते सुद्धा ट्विट करताना दिसतात आपल्याला. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचा ट्युटी वाटर आपल्या क्षणोक्षणी ऐकू येत असतो. किंवा नरेंद्र मोदींच्या बाजूनी जो आत्ता प्रचंड माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जो त्यांचा एक प्रचाराचा रेटा उभा राहिला आहे तो निव्वळ अफलातून आणि अमेरिकेतल्या प्रचार यंत्राशी, कदाचित प्रचार यंत्रणेशी स्पर्धा करावी इतका व्यावसायिकरित्याने आणि इतका अत्युच्च दर्जाचा तो चाललेला आहे. तो बरोबर की चूक, तो आवडतो की न आवडतो हा मुद्दा आलाही नाही. या ठिकाणी मुद्दा असा आहे की या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा प्रभाव ह्या ज्या दोन गोष्टी आपण विचारात घेतल्या तर हो, आजचे नेते याचा वापर करताना दिसत आहेत आणि हो, याचा प्रभाव निश्चितपणे पडताना दिसतोय. त्याचं प्रतिबिंब या मतदानात आपल्याला पडलेलं निश्चित दिसणार आहे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.